केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल, माहिती आणि प्रसारण विभागाचे मंत्रीपद व्यंकय्या नायडू यांच्याकडे, तर प्रकाश जावडेकरांकडे मनुष्यबळ विकास मंत्रालय। रामदास आठवले यांना सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रीपद, डॉ सुभाष भामरे यांना संरक्षण राज्यमंत्रीपद, हंसराज अहिर यांच्याकडे गृह राज्यमंत्रीपद। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून मोझांबिक, दक्षिण आफ्रिका, टांझानिया आणि केनिया या चार राष्ट्रांच्या दौऱ्यावर। शिक्षणासंदर्भात सर्वांच्या सूचनांचे स्वागत, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नवनियुक्त मंत्री प्रकाश जावडेकर। गंगेच्या पुनरुज्जीवनासाठी आणि स्वच्छतेसाठी सुरू करण्यात आलेल्या नमामि गंगा अभियानांतर्गत उद्या 300 प्रकल्पांचा शुभारंभ। जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवरही भारताची आर्थिक स्थिती भक्कम, वित्तमंत्री अरुण जेटली। कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेरील व्यापाऱ्यांस भाजीपाला आणि फळं विकण्यास शेतकऱ्यांना परवानगी देणाऱ्या वटहुकुमावर राज्यपालांची स्वाक्षरी। चंद्रदर्शन न झाल्यानं देशात उद्या साजरी होणार ईद, शाही इमाम। एडन विमानतळाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात 4 जण ठार। विम्बल्डन टेनिस स्पर्धेत सेरेना विल्यम्स आणि व्हेनस विल्यम्स उपांत्य फेरीत दाखल।